गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज हेलो अपन दिशाज्ञान हा एनएस आणि स्कॉलरशिप या दोन्ही परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। पहा, आता याच्यामध्ये तुम्हाला मुख्य चार दिशा आणि चार उपदिशा माहीत असणं आवश्यक आहे। आता मी पहिल्यांदा अधिक चिन्ह काढतो। त्या अधिक चिन्हामध्ये आपल्याला मुख्य चार दिशा लिहिता येतात। वरची उत्तर दिशा असते, उजव्या बाजूची पूर्व दिशा असते आणि खालची दक्षिण दिशा असते आणि डाव्या बाजूची पश्चिम दिशा असते। हे आपणास माहीत आहे आणि जे गुणिले चिन्ह आहे या गुणिले चिन्हामध्ये आपण उपदिशा दाखवू शकतो। पण या मुख्य चार दिशा आणि चार उपदिशा पाठ करण्याची सुद्धा गरज नाही। याच्यासाठी प्रत्येकाकडे वेगळ्या प्रकारच्या क्लृप्ती असतील। आता मी जे वापरतो, उद्या ईश्वराची पूजा आहे, उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पक्वान्नाचा वाटा, दत्ताला नैवेद्य पक्वान्नाचा वाटा, पकवानाचा वाटा, उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पकवानाचा वाटा। हे जर वाक्य लक्षात ठेवलं तर या ठिकाणी पहिलं जे आहे वर्णाक्षर ते उ, ईश्वराची मधलं पहिलं वर्णाक्षर ई, पूजा मधलं पहिलं वर्णाक्षर इथे घ्यायचं आहे पू, आहे मधलं पहिलं वर्णाक्षर इथं आ, दत्ताला याच्यातील द इथे घ्यायचं, नैवेद्य मधलं इथं नय घ्यायचं, पक्वानाचा मधलं इथं प घ्यायचं आणि वाटा मधलं इथं वा घ्यायचं। उ ई पू आ द नय प वा उ ई पू असं पण तुम्हाला काही शाळेमध्ये झालेला असेल। आता उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पकवानाचा वाटा, या प्रत्येकातलं पहिलं वर्णाक्षर जर तुम्ही घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं वरून लिहायला सुरुवात केली तर तुम्हाला चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा ओळखता येतील। आता उ म्हणजे उत्तर, ई म्हणजे ईशान्य, पू म्हणजे पूर्व, आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, नय म्हणजे नैऋत्य, प म्हणजे पश्चिम आणि वा म्हणजे वायव्य। अशा पद्धतीने चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा आहेत। पहा, आता लक्षात ठेवा, ज्या लगतच्या दोन मुख्य दिशा आहेत यांच्यामध्ये 90° कोन तयार होतो। लगतच्या दोन मुख्य दिशामध्ये 90° कोन तयार होतो। अशाच पद्धतीने लगतच्या दोन उपदिशा ज्या आहेत, आता उदाहरणार्थ ही ईशान्य आहे आणि ही आग्नेय आहे, या लगतच्या दोन उपदिशा यांच्यामध्ये सुद्धा 90° कोन तयार होत असतो। त्याच पद्धतीनं मुख्य दिशा आणि त्याच्या लगतची उपदिशा यांच्यामध्ये 45° कोन होतो का? किती अंशाचा कोन तयार होतो? 45°। म्हणजे उत्तर ही मुख्य दिशा आणि तिच्या लगतची उपदिशा ईशान्य, या मुख्य दिशा आणि लगतची उपदिशा यांच्यामध्ये 45° कोन तयार होत असतो। आता तुम्हाला सर्वांना घटिवत माहित आहे, ही घटिवत दिशा आहे। घटिवत म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा।
आणि प्रत्येक अटीवत म्हणजे ही दिशा पहा, म्हणजे घड्याळाच्या काठीची विरुद्ध दिशा, आपण त्याला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन असं म्हणतो. आता तुम्हाला या ठिकाणी कोण ओळखता आलं पाहिजेत. लगतच्या मुख्य दिशा आणि उपदिशा यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन तयार होतो, लगतच्या दोन मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो, लगतच्या दोन उपदिशा यांच्यामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन तयार होतो. आता मी तुम्हाला एक कोन दाखवतोय, बघा हा किती अंशाचा असेल मला तुम्ही सांगायचं. उत्तर आणि आग्नेय या दोन दिशांमध्ये किती अंशाचा कोन तयार होतो सांगा बघू. सर उत्तर आणि 135 अंश. 135. बरोबर. हित 45 आणि हित 45. 45 ची 3 वेळा बेरीज केली, 40 ची 3 वेळा बेरीज 120 आणि 5 ची 3 वेळा बेरीज 15. 120 अधिक 15 135. बरोबर आहे. आता दुसरा एक कोण मला तुम्ही ओळखून सांगायचं आहे. आता हा सांगा किती अंशाचा कोण तयार होईल. 225. बरोबर. 225. कारण उत्तर आणि दक्षिण हा कोण सरळ कोण असल्यामुळे 180 आणि हा वरचा 45. 180 मध्ये 45 जर ऍड केलं तर तो कोण 225 अंशाचा येणार आहे. दिशाज्ञान तुम्हाला मुख्य दिशा आणि उपदिशा लिहिता येतील ना. हो सर. बरेचसे प्रश्न या घटकावरच आधारित आहेत आणि बऱ्याच जणांना असं वाटलं की एनएमएस तुम्ही आता चालू केलेला आहे, शिष्यवृत्तीची परीक्षेला बसलेली मुलं आहेत आणि एनएमएस ला बसले नाहीत, त्यांनी क्लास जॉईन करायचं का. मला सांगा हा जो घटक आहे, आज आपण दिशाज्ञान घेतोय, हा स्कॉलरशिपला पण आहे आणि एनएमएस ला पण आहे, त्यामुळे आपण दोन्ही पुस्तकं एकत्र वापरतोय. त्यामुळे जे एनएमएस परीक्षेला बसले नाहीत, स्कॉलरशिपला बसले, त्यांनी सुद्धा कंपल्सरी क्लास जॉईन करा. आता या ठिकाणी तुम्हाला बी हे घर आहे पा. बी हे काय आहे, घर आहे. आणि ए ही आहे शाळा. प्रमोद आपल्या बी या घरातून बाहेर पडला बघा, तेव्हा सूर्योदय झाल्याचे त्याने पाहिले. सूर्योदय कोणत्या दिशेला होणार आहे. सूर्योदय म्हणजे सूर्य पूर्व. म्हणजे ही दिशा कोणती आहे. घर ते शाळा हा मार्ग सोबतच्या आकृतीत दाखवला आहे. या माहितीवरून खालील प्रश्नाचे आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. आता पहिला प्रश्न मी वाचतोय, या ठिकाणी लिहिलेला नाही. घरून शाळेत पोचे घरातून शाळेपर्यंत पोचेपर्यंत प्रमोदला किती वेळा डावीकडे वळावे लागेल. आता लक्ष द्या, हित मी आहे, आता मी सरळ चालेल वर, आता डावीकडे वळायचं म्हणल्यावर कुठे वळायचं, इकडं वर जाताना डावीकडे म्हणजे पश्चिमी आहे का नाही, आणि याच्या उलट खाली येताना कसं होणार आहे, खाली येताना याच्या उलट होणार ना. आता खाली येताना डावीकडे म्हणजे कुठं, पूर्वेकडे. पूर्वेकडं. हा, खाली येताना डावीकडे म्हणजे पूर्वेकडे लक्षात ठेवा. आता इथून खाली आलं बी ठिकाणापासून शाळेपासून तो घरापासून कुठे चाललेला आहे, शाळेकडे चाललेला आहे. आता इथं खाली आलेला आहे, आता इकडे वळला, इकडे वळला म्हणजे डावीकडे का उजवीकडे,
खाली येताना पूर्वेकडे म्हणजे डावीकडे ना, म्हणजे इथं एक वेळ आवाज किती वेळा म्हटला? माईक बंद करतो. मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे त्याला डावीकडे वळायचे. वर जाताना डावीकडे म्हणजे पश्चिमेकडे, आणि वरून खाली येताना डावीकडे म्हणजे पूर्वेकडे. मग तो पूर्वेकडे किती वेळा वळाय बघायचं, आणि वर जाताना डावीकडे म्हणजे पश्चिमेकडे. बरं का? वर जाताना डावीकडे म्हणजे पश्चिमेकडे. आता इथं वर जाताना बघ, इथं आता इथं वर निघालेला आहे. आता वर जाताना या ठिकाणी तो उजवीकडे वळलेला आहे, त्यामुळे इथं धरता येणार नाही. पुन्हा इथून पुन्हा खाली आलेला आहे. प्रश्न कसा आहे पहा, घरून शाळेत पोहोचेपर्यंत प्रमोदला किती वेळा डावीकडे वळावे लागेल? आता सांगितलं खाली येताना डावीकडे म्हणजे पूर्वेला. आता खाली येताना पूर्वेकडे आपण बघूया किती वेळा तो वळलेला आहे. किती एकदा वळलेला आहे? दोन. समजते का? चार वेळा सर. पाच वेळा सर. सर चार वेळा. घरून शाळेत किती वेळा डावीकडे वळावे लागेल? सर दहा वेळा येईल का? तुम्ही सांगितलं ना खाली वळून पूर्वेकडे वळा की डावीकडे वळा, मग खाली वळून डावीकडे पूर्वेकडे वळा असं चार वेळा होतोय. बर, इथं एक वेळा झालंय, इथं दोन वेळा झालंय. खाली हा आता बघूया खाली वळून इथे एक वेळा ना, इथं तीन वेळा आणि इथे लास्टला एक चार वेळा. हा आणि या ठिकाणी इथे किती वेळा? चार वेळा. चार वेळा. आता हे चार झालं. आता वर जाताना पश्चिमेला बघूया, वर जाताना पश्चिमेला किती वेळा वळा? इथे गेला ना दोन वेळा. सर चारच्या वर एकच चार वेळा वळतोय सर. इथे एकदा. अजून कुठं राहिलं? नाही सर. पाच पुढे नाही का होते इथं? हा सर तिथ. बर का, हे एवढं करण्यापेक्षा आपल्याला साधी क्लुप्ती बघूया, असं मजल्यात आपल्याला जास्त वेळ वेस्ट जातोय. आता आपण काय करूया, तोंड आहे का नाही बी पासून असं पूर्वेकडे करायचं. पुन्हा खाली येते का नाही तर खाली तोंड असं करायचं, म्हणजे असं खाली चाललंय आपण असं. आता डावीकडे आपण होतोय का नाही? आता खालून म्हणजे हिथं पहिल्यांदा होतोय ना, बरोबर आहे का?
बरोबर आहे का? हो तिथं राहिला आहे. आता पुन्हा डावीडो होते म्हणजे तो दुसऱ्यांदा होतोय का नाही? म्हणजे थोडक्यात ही जर बंदिस्त आकृती तयार केली, काय तयार केली? बंदिस्त आकृती तयार केली, तर बाहेरच्या बाजूला कोण तयार होणार मोजायचं? इथं दुसरा कोण तयार झाला आहे का नाही? बाहेरच्या बाजूचा कोर हा तिसरा झाला, तिसरा. आता बाहेरच्या बाजूचा कोण मोजायचं? हा कितवा झाला? चौथा. हा पाचवा. हा सहावा. त्यानंतर हिथच जवळ हा सातवा. त्यानंतर हा आठवा. त्यानंतर हा नववा. आणि शेवटी हा कितवा? दहावा. म्हणजे या ठिकाणी 10 वेळा या ठिकाणी तो काय वळेल? डावीकडे वळेल. म्हणजे बाहेरच्या बाजूला तयार होणाऱ्या कोणांची संख्या, म्हणजे तो किती वेळा डावीकडे वळला, ही संख्या निघणार आहे. हे सोप आहे, बरोबर ना? हो सर. आता हिथं जर तुम्हाला असं विचारलं असतं किती वेळा तो उजवीकडे वळला, आता हिथं सुद्धा मग ही बंदिस्त आकृती करायची. ए आणि बी हे पॉइंट दोन जर जोडलं, आता किती वेळा उजवीकडे वळायला विचारलं का नाही की आतलं कोण मोजायचं? बघा, हा पहिल्यांदा, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, हा आठ, त्यानंतर हा नऊ, आणि किती? 10. म्हणजे त्याला 10 वेळा उजवीकडे वळावं लागेल, बरोबर ना? 10 वेळा डावीकडे आणि 10 वेळा उजवीकडे, असे एकूण 20 वेळा त्याला घरापासून शाळेपर्यंत जायपर्यंत वळावं लागेल. अशा पद्धतीनं हे सोडवलं तरी चालेल. आता दुसरा प्रश्न मी वाचतो पहा. दुसरा प्रश्न आहे, बी घरापासून ए शाळेपर्यंत पोहोचताना किती वेळा समोरची दिशा पूर्व येईल? समोरची दिशा पूर्व म्हणजे आता ही पूर्वच आहे, आता ही पहिली पूर्व ना, पुन्हा ही दुसरी. पाच वेळा. पाच का? बर, बघतोय. हे चौथी. पाचवी. पाच येते. हा हे का? बरोबर आहे. सहा वेळा. प्रश्न कोणता होता? दुसरा प्रश्न याच आकृतीवर आधारित. बी या घरापासून ये या शाळेपर्यंत पोहोचताना किती वेळा समोरची दिशा पूर्व येईल? समोरची दिशा पूर्व म्हणजे उजवीकडे आपल्याला जायचं आहे. मग हे पहिलं, हे दुसरं, हे तर तिसऱ्यांदा पूर्व दिशा आली समोर, चौथ्यांदा, पाचव्यांदा आणि सहाव्यांदा. 6 वेळा समोरची दिशा पूर्व येईल. हा प्रश्न क्रमांक 2 झाला. आता प्रश्न 3 पहा. बी घरापासून ए घरापर्यंत पोहोचताना किती वेळा प्रमोदच्या उजव्या हाताला उत्तर दिशा? उजव्या हाताला उत्तर दिशा. आता मला सांगा, उजव्या हाताला उत्तर दिशा येण्यासाठी, आता उत्तर ही दिशाचक लक्षात ठेवा, उद्या ईश्वराची पूजा आहे. नैवेद्य पकवानाचा वाटा. उजव्या हाताला उत्तर दिशा येण्यासाठी त्याचं तोंड कुठे पाहिजे रे? पश्चिमेकडे.
मग त्याचं तोंड पश्चिमेकडे किती वाले बघायचं, तोंड पश्चिमेकडे किती वाले हे तर पहिल्यांदा ना, पाच वेळा सर, इथं दुसऱ्यांदा, हा इथं तिसऱ्यांदा, इथं चौथ्यांदा आणि इथं पाचव्यांदा. बरोबर आहे, पाच वेळा त्याचं तोंड पश्चिमेला आहे. ज्यावेळेस त्याचं तोंड पश्चिमेला आहे त्यावेळेस त्याचा हात जो आहे तो 90 अंशातून कोणत्या दिशेला असणार आहे, तर उत्तर दिशेला असणार आहे. यासाठी दिशाचक्र लक्षात ठेवा. ओके, आता प्रश्न चौथा असा आहे पा, प्रमोदचे घर त्याच्या शाळेच्या कोणत्या दिशेला आहे. वायव्य. प्रमोदचे घर त्याच्या शाळेच्या कोणत्या दिशेला आहे. आग्नेय. प्रमोदचे घर त्याच्या शाळेच्या कोणत्या दिशेला आहे, म्हणजे घराची दिशा विचारलेली आहे. या ठिकाणी ए, या ठिकाणी शाळा आहे. आणि जर इथं मी दिशाचक्र काढलं तर शाळेच्या कोणत्या दिशेला घर येते बघा. उद्या इथं ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य. थांबा एक मिनिट, काहीतरी एक कोणती तरी दिशा राहिली. उद्या ईश्वराची पूजा इथं आहे, इथं दत्ताला नैवेद्य, इथं पकवानाचा वाटा, म्हणजे ही वायव्य दिशा इथे बघा, म्हणजे शाळेच्या वायव्य दिशेला घर आहे. शाळेच्या वायव्य दिशेला घर आहे, बरोबर का. हो सर. हा ओके, आता प्रश्न पाचवा आहे पार्थिने दिलेला, प्रमोदची शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे. घराच्या आग्नेय दिशेला शाळा आहे, शाळा घराच्या आग्नेय दिशेला आहे. दिशाचक्रावरून या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण अगदी व्यवस्थितपणे ओळखू शकतो. आता दुसरा एक प्रश्न असा आहे पा, दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली. आता ही एक सरळ रेषा काढतो. मी या ठिकाणी दीपा काढली. आता पुढच्या बाजूला त्यांचं तोंड आहे असं समजा. आता दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली, स्वाती कुठे येणार. एकच मिनिट, तुमचा व्हिडिओ हे चालू करतो ऑडिओ. बरोबर ना. हो सर. हो सर. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली. आता तोंड कसं धरायचं रे. आता हिथं कसं होत, आपल्या हाताची जर दिशा बघितली, आपण हाताच्या दिशेनं बघूया. आता स्वाती आपल्या डाव्या हाताला आहे आणि दीपा उजव्या हाताला, असं समजा. तोंड पुढच्या दिशेला आहे असं समजा. तोंड पुढच्या दिशेला आहे असं समजा. दीपा स्वातीच्या उजव्या बाजूला बसली, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे म्हणजे प्रज्ञा इथे येणार ना.
व ज्ञानस्वतीच्या डावीकडे बसली, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली. दीपा आणि सीता इथं दाखवतो, दीपा आणि सीता यांच्यामध्ये गीता बसली म्हणजे गीता घेतली. तर पहिला प्रश्न याच्यावर राहिला का, सर्वात डावीकडे कोण बसली? सर प्रज्ञा. कोण आहे? आणि प्रश्न दुसरा आहे, मधोमध कोण बसले आहे? इकडे दोघे जणी आहेत आणि दीपाच्या उजवीकडे दोघे जणी आहेत, म्हणजे मधोमध कोण बसलेले आहे? तर दीपा बसलेला आहे. आता बघा, प्रदीप, अशोक, दीपक व सुधीर कॅरम खेळत आहे. एक मिनिट आवाज बंद कर तुमचा. प्रदीप, अशोक, सुधीर व दीपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडो आहेत. सुधीरच्या डावीकडे अशोक बसलेला आहे. जर दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे? आता मी असं करतो, एक अधिक चिन्ह काढतो. आता पहिल्यांदा दीपकचं तोंड पूर्वेला आहे. आता खाली मी आपल्या माहितीसाठी एक दिशाचक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पकवानाचा वाटा. हा, आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलेले आहे की पूर्व दिशा, पूर्व दिशा म्हणजे इकडची दिशा, आणि पूर्व दिशेला दीपकचे तोंड आहे. दीपकचे तोंड पूर्व दिशेला आहे म्हणजे या ठिकाणी दीपक येणार, कारण त्याच तोंड असं पूर्व दिशेला आहे. आता काय सांगितलं आहे पुढे बघूया. दीपकचे तोंड पूर्व दिशेला आहे, सुधीरच्या डावीकडे अशोक बसलेला आहे. सुधीरच्या डावीकडे अशोक बसलेला आहे. आता सुधीरच्या डावीकडे अशोक, आता काय म्हणले, प्रदीप आणि सुधीर भिडो, म्हणजे सुधीर आणि प्रदीप हे भिडो आहेत, म्हणजे ते समोरासमोर बसलेले असणार आहे. मग प्रदीप आणि सुधीर सोडून राहिला अशोक, म्हणजे अशोक हा दीपकचा भिडो असणार आहे, म्हणजे इथं अशोक येणार, म्हणजे अशोकचं तोंड आता कुठं असणार आहे? पश्चिमेकडे असणार आहे. अशोकचं तोंड कुठं असणार आहे? पश्चिमेकडे असणार आहे. आता पुढचं वाक्य, सुधीरच्या डावीकडे अशोक. सुधीरच्या डावीकडे अशोक. मग इथं वर सुधीर येणार. बघा, सुधीरचं तोंड जर आपण दक्षिणेकडे घेतलं तर सुधीरच्या डाव्या बाजूला अशोक येतो, आणि सुधीरचा जो भिडो आहे तो कोण आहे? प्रदीप. म्हणजे प्रदीप तर तोंड उत्तरेला असणार आहे. अशा प्रकारची दिशा चक्रावर आधारित आकृती तयार करता आली पाहिजेत. असे चौघ बसलेले आहेत पहा. बर, आता प्रश्न काय आहे, उत्तरेला तोंड कोणाचे आहे? आता उत्तर म्हणजे वरची दिशा. आता उत्तरेला तोंड कोणाचं आहे? प्रदीपचं आहे ना.
म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन उत्तर येते. उत्तरेला तोंड कोणाचे आहे तर प्रदीपच आहे. समजलं ना सर्वांना हे? हो सर. दुसऱ्या गणितासाठी पोल घेऊया. ओके. 229 पैकी 161 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं. बघा त्यात फक्त 40 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. सिद्धेश गायकवाड, अर्जुन गुजळे, दत्ता खांडेकर, सायली नष्टे, प्रगती चोपडे, प्रगती चव्हाण, स्वराली पवार, निकिता दळस, आर्या जाधव, अनिषा कांबळे पाटकर, अनुजा अमे आलेकरी, गौरव पाटकर, अमित जाधव, साहिल गायकवाड, पुष्पराज गाडगे, शुभम नरळे, मृणाली माने, विराज चव्हाण, तन्वी काकडे, शिवानी करचे, साक्षी दाहितोंडे, तनिष गाडे, तनिष का गाडेकर, पार्थ सूर्यवंशी, कदम दीक्षा, सारंग वाघ, विनीत होळ, अक्षरा देशमुख, ओम सपकाळ, ओंकार भुजलिंग काळे, सैराट मराठी पाटील. काय लिहिले रे सैराट? काय अशा प्रकारची नावं जर असतील तर मी करणार बर का विद्यार्थ्याला डिलिव्हरी मोक करतो. सकाळपासून मला यस नावाची रिक्वेस्ट मात्र येते. यस म्हणजे काय नाव असतं का? हि सैराट काय नाव असतं का? काय पण मला टाकायचं. हर्षवर्धन देशमुख, अनुष्का शिंदे, तनुजा चव्हाण, निनाद पष्टे. काही विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट पाठवली डायरेक्ट ग्रुपला, नाही तर असं कोण असेल तर मी त्यांना रिमूव्ह करतो. गौरी प्रकाश माने, भाविका गुहेर, युक्ती खिलारे, हर्षदा मोरे, अनुत्कर्षा कारतोडे. या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. ते कसं हे आता आपण पाहूया. रवी उगवता सूर्य पाहत होता, म्हणजेच रवीचं तोंड कोणत्या दिशेला असणार आहे? तर पूर्वेला असणार आहे. आता हे देशाचे चक्र आहे. आता बघा मी देशाचे चक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य, पकवानाचा वाटा. हा आता याच्यामध्ये आपण हे वाचून तशा पद्धतीने करूया. रवी उगवता सूर्य पाहत होता, म्हणजे रवीचं तोंड कोणत्या दिशेला आहे? तर पूर्व दिशेला आहे. तो डावीकडे एकदा काटकोनात वळला. आता डावीकडे म्हणजे वर वळला. बघा त्याचं तोंड पूर्वेला आहे, डावीकडे म्हणजे एंटी क्लॉकवाइज डिरेक्शन 90° वळला. आता 90° वळला की त्याचं तोंड झालं उत्तरेकडे. पहा त्याचं तोंड झालं उत्तरेकडे. पुन्हा उजवीकडे तोंड काटकोनात वळला
आता उजवीकडं एखादा काटकोनात वळला की मूळ ठिकाणी आला, आणि पुन्हा काटकोनात वळला की पुन्हा त्याचं तोंड कोणत्या दिशेला झालं, दक्षिण दिशेला झालं. आता त्याच्या समोरची दिशा कोणती, तर दक्षिणच येणार. तर हिथं असा प्रश्न विचारत, त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती, तर पूर्व आली असती. त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती असा विचार असतो, ती पश्चिम आली असती, लक्षात ठेवा. असं फिरवून तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात, लक्षात ठेवा. आता बी प्रश्न पहा. बाजूच्या आकृतीत ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत जाण्याचा मार्ग दाखविला आहे, बाजूलाच दिशा ही सूचित केली आहे. या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ए पासून बी पर्यंत पोहोचताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल. एकच मिनिट, ही आकृती मी मोठी काढली का पाहतो. हा, हीच आकृती आहे पहा. आता पहिला प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. ए पासून बी पर्यंत पोहोचताना त्याला किती वेळा डावीकडे वळावे लागेल. आता मगाशी सांगितल्या पद्धतीनं, एकच मिनिट, तुमचा आवाज चालू करतो. ही जर आकृती अशी बंदिस्त केली, तर आता किती वेळा डावीकडे वळावे लागेल. आतलं कोण मध्ये का बाहेरच, आतलं डायग्राम वळायचे बाहेर. ए पासून बी पर्यंत पोहोचताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल. आता बी मधलं हे पहिलं बिंदू आहे, याच उत्तर आहे 9. बरोबर आहे. किती वेळा डावीकडे वळावे लागेल, 9 वेळा डावीकडे वळावे लागेल. या गणिताला फोन नको लगेच. हा, आता ए पासून बी पर्यंत पोहोचताना किती वेळा समोरची दिशा उत्तर येईल. आता समोरची दिशा उत्तर बघ का, उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य. उत्तर पुढची दिशा सर एक वर होते तिथं. बरोबर आहे. पाच वेळा पाच किती वेळा समोरची दिशा उत्तर येईल, पाच वेळा. आता कसं आहे माहिती का, इथं उत्तर दिशा अशी दाखवली म्हणून असं, आपली नेहमीची उत्तर दिशा कुठं असते, ते वरच्या बाजूला असते. पण इथं उत्तर दिशा अशी उजव्या बाजूला दाखवलेली आहे, त्यामुळे त्यांच्या पद्धतीने आपल्याला वागलं पाहिजे.
आता तिसरा प्रश्न आहे बघा, ए पासून बी पर्यंत पोहोचताना किती वेळा उजव्या हाताला दक्षिण दिशा? तर दहा. उजव्या हाताला दक्षिण दिशा. आता दक्षिण दिशा कुठे असणार आहे? दिशा विरुद्ध बरोबर ना. चार. आता उजव्या हाताला दक्षिण दिशा म्हणजे त्याचं तोंड कुठे असणार? खाली असणार ना. तीन. खाली बघा. एक. चार. दोन. चार. चार. पाच. त्याचं तोंड खाली आहे. खाली तोंड आहे म्हणजे त्याच्या उजव्या हाताला, त्या उजव्या हाताला दक्षिण दिशा येणार सात वेळा. बरोबर. त्यानंतर या चक्रातील चौथा प्रश्न आहे बघा, ए पासून बी पर्यंत पोहोचताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल? आता पहिला प्रश्न डावीकडे. आता उजवीकडे विचारले ना. एक. दोन. नऊ. नऊ. सात. दहा. दहा वेळा. नऊ. तीन डॉक्टर सर एक राहील. दोन तीन. हा तीनशे शेजारी राहिले. किरकोळ सुद्धा होतात. आता शेवटचा प्रश्न काय याच्या बघा, पाचवा. सर्व बी हे ठिकाण ए ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे? बी हे ठिकाण ए च्या कोणत्या दिशेला आहे? एकच मिनिट, पुन्हा एकदा करतो. काहीतरी मिस झालेलं आहे. बी हे ठिकाण ए च्या कोणत्या दिशेला आहे? बी हे ठिकाण ए च्या कोणत्या दिशेला आहे? ए च्या ठिकाणी मी दिशेचक्र काढतो. आता बी हे ठिकाण ए या ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे असं विचारले. बी हे ठिकाण ए च्या कोणत्या दिशेला आहे? एकाकडे सांगा उत्तर. सॉरी.
आता जे विद्यार्थी ईशान्य म्हणते असे एकाच विद्यार्थ्यानं बोलायचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. तुम्ही एकदम जर गोंधळ केला तर मग सगळ्यांचा आवाज मला बंद करावा लागतोय आणि तुम्हाला उत्तर द्यायला मग चान्स मिळत नाही. एकतर्फी लेखेल होते त्यामुळे एका वेळेस एकच विद्यार्थी बोलेल आता ज्याला खरोखरच हा प्रश्न समजला आहे आणि ज्याला उत्तर ईशान्य सांगितलेलं आहे असे एकानेच उत्तर द्यायचं. बघूया आपण कोण उत्तर देते. एकानेच नाव सांगायचं. हा कोण सांगते. सर मी आदित्य सर याच उत्तर भक्ती शेंडे देईल. बाकी सगळ्यांनी आवाज मोठा करायचा. फक्त भक्ती शेंडेना आवाज चालू करायचा. बाकी कुणी उत्तर द्यायचं नाही. भक्ती बोल सर. सर त्यांनी सांगितलं उत्तर दिशा आहे पूर्वच्या जागेवर घेतली म्हणजे उत्तर पूर्व पशी येणार आणि उत्तरच्या समोरची दक्षिण दिशा येणार आणि वरची पूर्व. कारण हे तर त्यांनी उजवीकडची दिशा उत्तर दाखवलेली नाही. बरोबर आहे. आता आपण जर दिशा चक्र काढलं असं तसं असतं उद्या ईश्वराची पूजा आहे. आता उत्तरेपासून सुरुवात करतो. उत्तर नंतरची दिशा कुठली. ईशान्य. बरोबर आहे. मग आता इकडे ईशान्य दिशेला काय येते बी येते. म्हणजे ए च्या ईशान्य दिशेला बी आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर दिशा उजव्या साईडला दाखवल्यामुळे ते ईशान्य येते. लक्षात घ्या मग अशी मागणी आहे उत्तर काढलं आपल्या नेहमीच्या दिशाचक्रावरून. परंतु त्यांनी दिशाचक्र वेगळं दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर काढणं काय होत अपेक्षित होत. ओके आता एक दुसरा प्रश्न मी असा तोंडी घेतो बरं का कारण त्याचा मी फोटो काढलेला नाही. एकच मी थोडं तुमचा आवाजच बंद करतो म्हणजे गोंधळ होणार नाही. आता प्रश्न असा आहे सुभाष एका ठिकाणावरून आता मी वरप्रथम अगोदर एक दिशाचक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे दत्ताला नैवेद्य अपवानाचा वाटा. याच्यामध्ये चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा आहेत. आता याच्यामध्ये असा प्रश्न आहे सुभाष एका ठिकाणावरून सुभाष समजा या ठिकाणी आहे ए या ठिकाणी आहे. सुभाष एका ठिकाणावरून 10 किलोमीटर उत्तरेला गेला. उत्तरेला म्हणजे कुठे जाणार वर जाणार. जर तो 10 किलोमीटर गेला असं त्यानंतर तो 3 किलोमीटर पूर्वेला चालत गेला. पूर्वेला म्हणजे उजव्या साईडला बघा. पूर्व म्हणजे उजव्या साईडला. आता जेवढा अंतर गेलाय तेवढं डिस्टन्स दाखवूया. 3 किलोमीटर म्हणजे 10 पेक्षा कमी दाखवूया. साधारणतः इथं 3 किलोमीटर गेला. शेवटी आता उजवीकडे वळा. उजवीकडे म्हणजे खाली येणार. उजवीकडे 6 किलोमीटर आला बघा. म्हणजे इथं 6 किलोमीटर आला. आता तो विचारलेला आहे तर तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. मग आपण काय करूया समजा तो शेवटी बी या ठिकाणी आहे. बी वरनं काय करूया इकडे लंब काढूया. मग इथं जर लंब काढला तर हा आयत तयार झाला बघा. काय झाला आयत. आणि आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या ना. समजा इथं मी सी नाव दिलं इथं डी नाव दिलं आणि इथं समजा ई नाव दिलं तर आयताच्या समोरासमोरच्या बाजू म्हणजे सी आणि डीबी सारखं असणार की नाही. मग डीबी जर 6 असेल तर सी ए सुद्धा किती असणार 7 असणार. आणि मग खालचं ए किती येईल बघा. 10 तून 6 वजा केल्यावर ए किती येणार 4 येणार. आता दुसरी समोरची बाजू आयताची म्हणजे सी डी आणि ए बी.
सीडी जर चार असेल तर ई बी सुद्धा किती असेल, सीडी जर तीन असेल तर ई बी सुद्धा तीन असेल, म्हणजे हे तीन असेल. आता आपल्याला काढायचे काय, हे डिस्टन्स काढायचे. आता बऱ्याच वेळा तुम्हाला पायथागोरसचा सिद्धांत वापरावा लागतो. आता ए ई बी हा काटकोन त्रिकोण आहे, आणि काटकोन त्रिकोण असले की आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरतो, म्हणजे कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाच्या बेरजेत का, काटकोन करणारी एक बाजू चार त्याचा वर्ग, आणि काटकोन करणारी दुसरी बाजू तीन त्याचा वर्ग, मग चारचा वर्ग सोळा, तीनचा वर्ग किती नऊ, आणि या दोघांची बेरीज पंचवीस येते. आणि दोन्ही बाजूचे जर वर्गमूळ काढले तर ए बी वर्गाचं वर्गमूळ ए बी पंचवीस वर्गमूळ पाच, म्हणजे ए बी किती आलं पाच. आता प्रश्न तुम्हाला कसं विचारलाय, सध्या तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे, म्हणजे ए ठिकाणापासून बी बिंदू कोणत्या दिशेला आहे. ए च्या ठिकाणी जर तुम्ही दिशाचक्र काढलास आणि तरी आलं उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पकवानाचा वाटा, तर ए पासून बी कोणत्या दिशेला आहे, तर ईशान्य दिशेला आहे. कोणत्या दिशेला आहे, तर ईशान्य दिशेला आहे. ही ईशान्य दिशा. आणि किती अंतरावर आहे, तर आपण ए बी अंतर काढलेलं आहे पाच, म्हणजे ईशान्य पाच, पाच किलोमीटर ईशान्य असं उत्तर येते. काय ते उत्तर, पाच किलोमीटर ईशान्य. बघा सर्वांना समजलंय का, पायथागोरसचा सिद्धांत वापरलेला आहे, समजले का रे? आता दुसरी एक प्रश्न असा आहे पा, तुम्ही म्हणजे मला सर्वांचं माईक बंद करायची गरज आहे, आपल्याला उत्तर आपल्या काय अर्थ असलं विचारता येईल. आता दुसरा प्रश्न असा आहे पा, विशाल कस अगोदर मी दिशाचक्र काढतो, नेहमी दिशाचक्र काढायचं. उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पकवानाचा वाटा. ओके, आता याच्यामध्ये चार दिशा मुख्य आणि चार उपदिशा आहेत, हे दिशाचक्र झालं. आता प्रश्न असा आहे पा, विशाल पश्चिमेकडे तोंड करून उभा होता, आता इथे विशाल आहे या ठिकाणी, आता त्याचं तोंड पश्चिमेकडे आहे, म्हणजे कोणीकडे, डाव्या साईडला आहे की नाही, पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. आता काय विचारलेलं आहे, त्याचं तोंड पश्चिमेकडे आहे, बघा त्याचं तोंड कुठं आहे, घड्याळाच्या दिशेने तो पंचेचाळीस अंशातून वळला, तर मी दिशेचक्र काढतो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशा म्हणजे अशी ना, आता तो पंचेचाळीस अंशातून वळला, म्हणजे त्याचं तोंड कुठं असणार, आता वायव्य दिशेत, वायव्य दिशेला असणार आहे, बरोबर आहे. पुन्हा त्याच दिशेत एकशे ऐंशीतून वळला, एकशे ऐंशीतून म्हणजे सरळ रेषेत आला, बघा हे ताल तोंड पुन्हा आग्नेयकडे गेलं. शेवटी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दोनशे सत्तर अंशातून, आता दोनशे सत्तर म्हणजे एकशे ऐंशी अधिक नव्वद ना, म्हणजे आता बघा इथं एकशे ऐंशी आला आणि पुन्हा इथं इथंच ना, दोनशे सत्तर अंशातून आला, आता त्याचं तोंड कुठं असणार आहे, असणार आहे. असा दिशेला तुम्हाला फिरवून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे प्रश्न कसाही विचारू द्या, अजिबात हे करायचं नाही. बघूया अजून वेगळ्या टाइपचं गणित आहे का,
हो सर बोल सर कमिंग का सर हाँ तीसरे गेट बोला तीसरे सायंकाळी 6 वाजता ग्राम पंचायत बसला होता त्याच्या उजव्या बाजूला भिंती तिरकी करून प्रकाश किरणे आधी होती तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेला असेल अरे पोल घेताना तुम्ही उत्तर द्यायची गरज नाही ना तुम्हीच म्हणताय पोल घ्या आणि तुम्हीच उत्तर देताय बघा 120 विद्यार्थ्यांचं उत्तर 181 पाहिजे काय झालं उत्तर कोणीतरी सांगितलं त्यामुळे थोडी अडचण झाली हा बघू आता याच स्पष्टीकरण कोण देते या सर मी देऊ का बघ वेळ घालवते बरेच बघ ती सांग सहा वाजता ग्राम पंचायत बसला होता म्हणजे त्याच्या उजव्या हातातून प्रकाश म्हणजे त्या पश्चिमेकडे उजवा हात पाहिजे हा अरे सायंकाळी सूर्यास्त पश्चिमेकडे होणार म्हणजे बरोबर आहे दक्षिणेला असणार आहे जर दक्षिणेला तोंड असेल तर त्याच्या उजव्या हाताला पश्चिम दिशा पश्चिम दिशा का सांगा पश्चिम दिशा तुम्ही घेतली उजव्या हाताची सायंकाळी 6 वाजता सूर्यास्त पश्चिमेकडे होतो हा सायंकाळी 6 वाजता सूर्यास्त पश्चिमेकडे होतो सूर्याची किरण या ठिकाणी येत आहेत म्हणजे त्याचा हात पश्चिम दिशेला आहे म्हणजे त्याच तोंड कुठं असणार आहे दक्षिण दिशेला असणार चालेल वेळ झालेला आहे बस करूया मी टाकते जास्तीत जास्त उदाहरणा करा ओके बाय.